सांडपाणी आणि जलपर्णीमुळे पवना नदीचा अगदी श्वास रोखल्यासारखं झालंय. महापालिका प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष झाल्यानं चक्क नदीला नाल्याचं स्वरूप प्राप्त झाल्यानं पवना नदीचं भवितव्य धोक्यात आलंय. त्यामुळे परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढलाय. या घाणीमुळे डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनियाचे आजार वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली. आधीच कोरोनाचं थैमान आणि त्यात या आजारांची टांगती तलवार यामुळे रावेत वाल्हेकरवाडी इथले नागरिक अगदी हैराण झालेत. यावेळी पुण्यातील सामाजिक संघटनांनी एकत्रित येत पवना नदीची महाआरती करून नदी पात्रातील जलपर्णी श्रमदानातून काढण्यास सुरुवात केली. वाल्हेकरवाडी रोटरी क्लब सह सामाजिक संघटनांच्या पुढाकारानं नदीला पुन्हा एकदा नैसर्गिक रूप प्राप्त होणार हे मात्र तितकंच खरं म्हणावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, पुणे.